महाराष्ट्रातील 36 जिल्हे 36 बातम्या पाहण्यासाठी न्यूज G9 चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। हाक तुमची साथ आमची। 36 जिल्हे 36 बातम्या न्यूज G9 महाराष्ट्र। उत्तर तुमच्या प्रश्नांचे। कळवण तालुक्यात सप्तशृंगीगड नांदूर येथे 3.5 शक्तिपीठांपैकी अर्धपीठ म्हणून ओळखले जाणाऱ्या सप्तशृंगी देवीचे मंदिर शारदीय नवरात्र उत्सव निमित्ताने येत्या 7 तारखेपासून खुले होणार आहे। तेव्हा नवरात्रोत्सव 2021 हा सालावाप्रमाणे यात्रा प्रकरणात भरणार नसून शासकीय आदेशाप्रमाणे फक्त भाविकांना श्री भगवतीच्या दर्शनाची संधी विश्वस्त संस्थेने निर्धारित केलेल्या नियमानुसार करण्यात आलेली आहे। पर्यायी भाविकांनी ऑनलाइन माध्यमातून www.saptashrungi.net या संकेतस्थळावरून स्वतःचा दर्शन पास उपलब्ध करून घेणे तसेच विविध सूचना अटी व शर्तींचे निर्धारित पूर्णतः करणे आवश्यक आहे। ऑनलाइन दर्शन पास माध्यमातून प्रतिदिन प्रतितास 1000 ते 1200 प्रमाणे श्री भगवती दर्शनाची उपलब्धता भाविकांसाठी असेल। दर्शनार्थी भाविकांना ऑनलाइन पासवर निर्धारित करून दिलेल्या वेळेच्या किमान 1 तास अगोदर नांदूर येथे पोलीस व महसूल प्रशासनामार्फत पासची तपासणी करून महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या वाहनाने किमान 1/2 तास अगोदर मौजे सप्तशृंगीगड येथे दर्शन रांगेत उभे राहणे आवश्यक आहे। श्री भगवतीची ऑनलाइन पास हा नांदूर येथे सप्तशृंगीगड बसने येताना बसमध्ये दाखवणे अनिवार्य असेल। दर्शनार्थी भाविकांचं वय किमान 10 पेक्षा अधिक व वय वर्ष 65 पेक्षा कमी असणे आवश्यक आहे। दर्शनार्थी भाविकांची कोविड-19 संदर्भात लसीकरणाची दोन्ही डोस पूर्ण असणे आवश्यक आहे। ज्या भाविकांची कोविड-19 संदर्भी लसीकरणाची दोन्ही डोस पूर्ण नसतील अशा भाविकांनी 72 तासातील RT-PCR तपासणीचा निगेटिव्ह रिपोर्ट सादर करणे आवश्यक आहे। नवरात्रोत्सव कालावधी दरम्यान दिनांक 7 ऑक्टोबर 2021 ते 15 ऑक्टोबर 2021 व दिनांक 19-20 या कालावधीत नांदूर येथे सप्तशृंगीगड रस्ता जिल्हा प्रशासनाच्या आदेशान्वये खासगी वाहतुकीसाठी बंद असणार आहे। दर्शनार्थी भाविकांनी कोविड-19 संदर्भीय नियमानुसार मास्क वापरणे संगीताचा वापर करण्यात तसेच सोशल डिस्टन्सिंग पाळणे बंधनकारक आहे। ऑनलाइन दर्शन पास संबंधित तांत्रिक अडचणी उद्भवल्यास श्री प्रशांत दामरे संपर्क क्रमांक 92-24-34-66-09 यांच्याशी कार्यालयीन वेळेमध्ये संपर्क साधावा। तसेच आपण आपल्या जबाबदारीने निर्धारित परत दाखवला तसेच आवश्यक ते सहकार्य देणे अपेक्षित आहे आणि महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने सुद्धा व्यवस्थित अशी खबरदारी घेतली आहे। कळवण आगाराच्याच बसेस नांदुरी गडाच्या पायथ्यापासून ते भगवती मातेच्या मंदिरापर्यंत जाण्यासाठी 50 ते 60 बसेस दिवसाला 200 ते 250 फेरी करतील असे अपेक्षित आहे। शारदीय नवरात्राची जी आता यात्रा होणार आहे त्याच्यामध्ये तुमच्या ट्रस्टमार्फत किंवा तुमच्या ज्या ऑफिशियल स्टॉप असेल त्या स्टॉपमार्फत तुम्ही कुठल्या कुठल्या सुविधा उपलब्ध केलेल्या आहेत? सध्या तरी आज जसे प्रशासनाने नियम लागू करून दिलेले आहेत तर ऑनलाईन ज्यांच्याकडे पासेस आहेत त्यांनाच फक्त दर्शन देण्याची परवानगी आम्हाला प्रशासनातर्फे आलेली आहे। प्रशासनाच्या नियमावलीप्रमाणेच आम्ही दर्शन देणार आहोत। फक्त ऑनलाईन पासेसच्या ज्या काही सुविधा ट्रस्टतर्फे आम्ही देणार आहोत तर ती वेबसाईट आहे www.saptashrungi.net याच्यावरती जाऊन तुम्ही ऑनलाईन पासेस घेऊ शकता। त्याचा एक छोटासा व्हिडिओ आम्ही ट्रस्टतर्फे सोशल मीडियाच्या थ्रू लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न आमच्यातर्फे करणार आहोत। की तुम्ही सोशल डिस्टन्सचं नियोजन कसं केलेलं आहे? वरती आपण छोटे छोटे मार्किंग केलेले आहेत जेणेकरून त्या सोशल डिस्टन्सिंगच्या अंतरावरती लोक उभं करून दर्शनाचं हे करायचं म्हणजे नियोजन केलेलं आहे। त्याचबरोबर ठिकठिकाणी सॅनिटायझर विदाऊट मास्क मंदिरामध्ये प्रवेश नाही। RT-PCR टेस्टचं तर मी तुम्हाला सांगितलंच 2 डोस असल्याशिवाय। त्याचबरोबर 10 वर्षाखालील मुलं आणि 65 वर्षाखालील जे काही प्रौढ व्यक्ती आहेत त्यांना दर्शनांनी त्यांना आम्ही दर्शन देणार नाही म्हणजे त्यांना अलाउड केलेलं नाही आहे असं प्रशासनाच्या नियमावलीत आलेलं आहे। बघा ज्यांना दर्शन घ्यायचं असेल त्यांनी ऑनलाईन पास घ्यायचा आहे जेणेकरून तुमच्या त्या पासवर टायमिंग असणार आहे त्या टायमिंगच्या वेळेत जर तुम्ही पोचला तर तुम्हाला सोपं जाणार आहे। ही काळजी भाविकांनी घ्यावी एवढंच या माध्यमातून माहिती मिळालेली आहे। G9 महाराष्ट्रासाठी दीपक बागुल कळवण। न्यूज G9 महाराष्ट्रासाठी कळवण प्रतिनिधी दीपक बागुल।